झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील, झूम ऑन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर। दौंड शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट। अमरावती जिल्ह्यात बर्ड फ्लूची कोणत्याही पक्षामध्ये लक्षणं नाहीत। अमरावती जिल्ह्यामध्ये 537 ग्रामपंचायतींचा प्रचार थंडावला। मध्यरात्री सुरक्षित बंदोबस्तामध्ये अमरावतीत पोहोचली कोरोना लस। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांनी केली कृषी कायद्याची होळी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। दौंड शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याचं दृश्य दौंड मध्ये पाहायला मिळत आहे, मात्र नगरपालिका याकडे दुर्लक्ष करताना दिसत असून नागरिकांचे हाल मात्र जास्तच वाढताना दिसत आहेत। दौंडच्या अष्टविनायक महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे, परंतु ते संथ गतीनं काम सुरू आहे। काही ठिकाणी खोदकाम न करता रस्त्यांची कामं चालू आहेत। हिंद टॉकीज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान दुचाकी स्वाराला तारेवरची कसरत करून दुचाकी चालवावी लागते। ठेकेदाराने खोदकाम न करता रस्त्यांची कामं चालू केल्यानं या अडचणींना दौंडकरांना सामोरं जावं लागत आहे आणि रस्त्यावर खडी टाकली असल्यानं अपघात देखील होताना दिसत आहेत। अशा या मनमानी कारभार चालवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार का, असा प्रश्न दौंडचे नागरिक आता विचारत आहेत। आपण दौंड शहरामध्ये आहोत। दौंड शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी, विविध ठिकाणी रस्त्याचे कामं चालू आहेत आणि काही ठिकाणी रस्त्याचं काम ठेकेदाराच्या मनमानी कारभाराच्या दिशेने हे काम चालू आहे काही दिशेने। तर हिंद टॉकीज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी कोणतंही खोदकाम न करता या ठिकाणी दगडी टाकलेली आहे आणि त्या दगडीच्या दगडी टाकून या रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी कोणतंही खोदकाम न करता दौंड नगरपालिका आणि ठेकेदार यांच्या संगनमताने या दौंड शहरामध्ये रस्त्याचं कामं चालू आहेत। नक्कीच या सर्व समस्येला, या सर्व अडचणींना सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आणि दौंड नगरपालिका असेल आणि नक्कीच दौंड नगरपालिका खोदकाम न करता या कामाला, ठेकेदाराच्या या कामाला परवानगी कोणत्या हेतूने आणि कोणत्या संमतीने ही परवानगी दिली यावर आता दौंडकरांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे। पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे अचानकपणे 40 ते 60 कोंबड्या मृत्यूमुखी पावल्यानं खळबळ उडाली होती। तर मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे नमुने हे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीला घेतले होते, मात्र त्याचा अहवाल अद्यापही प्रलंबित असून उद्या दुपारपर्यंत याचा अहवाल येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे यांनी दिली आहे। तर आत्तापर्यंत 6 पक्ष्यांचे नमुनेही घेतले असून ते तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते। तर सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा धोका नसून याबाबत कुठंही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनानं योग्य ती काळजी घेत आहे। तर अधिकृतपणे मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला नाही असं पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मॉर्टॅलिटी होते, तसली मॉर्टॅलिटी जिल्ह्यामध्ये कुठेही नाही आणि बर्ड फ्लू सदृश्य लक्षणं पण दिसून आली नाही। याच्यामध्ये आजपर्यंत आपण 6 पक्ष्यांचे सॅम्पल्स पुणे येथील रोग अन्वेषण विभागाला पाठवलेले आहे आणि उद्यापर्यंत त्याची अहवाल येण्याची शक्यता आहे। अहवाल येण्याला 72 तास लागत असतात आणि याची शाश्वती आपल्याला नक्की आहे की आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत की उद्यापर्यंत आपले याचे अहवाल येतील। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। अमरावती जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्यात। यातील 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात, तर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 18 जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे। जिल्ह्यातील 4,397 सदस्य पदांसाठी निवडणूक रिंगणात आहे। ग्रामपंचायत रंधुमळीचा आज सायंकाळी प्रचार थंडावला होता। अमरावतीच्या पालकमंत्री यांच्या गावात देखील निवडणूक पार पाडत आहे। निवडणुकीचा इतिहास पाहता या ठिकाणी 10 वर्ष काँग्रेसचं वर्चस्व आहे, त्यामुळं
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोजरी गावावर पोलिसांची करडी नजर आहे। तर आजपासून छुप्या पद्धतीने उमेदवार प्रचार करणार आहेत। जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। आज रात्रीपासून ग्रामीण भागामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे। निवडणूक प्रक्रियेसाठी ग्रामपंचायत 1800 पोलीस तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी दिली आहे। ग्रामपंचायतच्या निवडणूक अनुषंगाने आपण प्रत्येक ठिकाणी आपण रूट मार्च पण प्रत्येक ठिकाणी नाही घेतला, पण इम्पॉर्टंट सेन्सिटिव्ह विलेजमध्ये रूट मार्च सगळं घेतलेलं आहे आणि भरपूर अवैध धंद्याच्या विरुद्ध कारवाई पण झालेला आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन 107, 110 आणि 93 प्रमाणे भरपूर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण केलेलं आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। अमरावती शहरामध्ये कोरोना लस बुधवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास रात्री उशिरा पोहोचली होती। लस घेऊन येणारं वाहन अकोल्याहून अमरावतीमध्ये पोहोचलं। गुरुवारला सकाळी संबंधित केंद्रासाठीचा पुरवठा केला जाईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी दिली होती। राज्यामध्ये कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा करण्यात आला आहे। केंद्र शासनानं निश्चित केल्यानुसार शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला कोरोना लसींचं वाटप केलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये 9,63,000 लसींचं वितरण करण्यात आलं आहे। त्यामध्ये अमरावतीसाठी 17,000 डोस वाटप करण्यात आले आहेत। शासनाच्या सूचनेनुसार 6 केंद्र निश्चित करण्यात आली आहेत। नव्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालय अचलपूर, जिल्हा रुग्णालय तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि VYWS डेंटल कॉलेज अशी केंद्र आहेत। लसीकरणाच्या शुभारंभाच्या दिवशी अर्थात 16 जानेवारीच्या सत्रामध्ये प्रत्येक केंद्रावर 100 जणांचं लसीकरण करण्याचं काम हे नवीन उद्दिष्ट आहे। पहिल्या टप्प्यातील उर्वरित लसीकरण सत्र त्यानंतर घेण्यात येणार आहेत। शासनाच्या सूचनाप्रमाणे आपले इथे आता 16,000 डोस आपल्याकडे पोहोचलेले आहेत आणि याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये 5-6 ठिकाणी याचं लसीकरण सुरू होणार आहे आणि सूचनाप्रमाणे जे आरोग्य वर्कर्स आहेत त्याला सुरुवातीला हे दिले जातील आणि ज्या ज्या माणसाचं रजिस्ट्रेशन आपण करून घेतलेले आहे फक्त त्यांनाच इकडे आपण देणार आहेत आणि काल आज सकाळी पहाटे 2 वाजता ही लस पोहोचलेली आपल्याकडे आणि 16 तारीखला याच्या वेळे व शेड्यूलप्रमाणे याचा आपला प्रोग्राम सुरुवात होणार आहे। सध्या केंद्रानं पारित केलेल्या 3 कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत। मोदी सरकारनं केलेलं कृषी कायदे हे रद्द करावेत ही मागणी करत डावे पक्ष आणि संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये या कायद्याची होळी केली होती। कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा करून कोणताही तोडगा निघत नसल्यानं आता शेतकरी आपलं आंदोलन आणखी आक्रमक करत आहेत। केंद्र सरकारनं पारित केलेले ही 3ही विधेयकं शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात टाकणार आहेत, त्यामुळं हे पारित केलेले कायदे पूर्णतः रद्द करावेत अशी मागणी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी केली आहे। यात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील किसान संघर्ष समिती, C2, आयटक, जनवादी महिला संघटना, CPI, कम्युनिस्ट पक्ष, मल्हार सेना, किसान आझादी सेना अशा विविध संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये कृषी कायद्याची होळी केली। यावेळी नंदकिशोर नेतनराव, सुभाष पांडे, रमेश सोनुले, श्याम मंगळे, चंद्रकांत बनुबाकोडे, आशा वैद्य, साहेबराव विधळे, अक्षय बोबडे, पंजाबराव शिंदे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। किसान कायद्याच्या होळीचा कार्यक्रम दिला होता, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा कार्यक्रम होत आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये 18 तारखेला शेतकरी महिला दिन आणि 23-24-25 मुंबईत होणाऱ्या शेतकरी महापडावमध्ये अमरावती जिल्ह्यातून शेतकरी सगळ्या संयुक्त कामगार संघटना, कृषी समिती, किसान कामगार समन्वय समिती, किसान आझादी आंदोलन आणि अनेक सामाजिक आणि सगळे जे या विरोधात आहेत ते जातील। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। अमरावती शहरामध्ये दरवर्षी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग महोत्सवाचं आयोजन केलं जातं। त्या पतंग महोत्सवामध्ये आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा स्वतः पतंग उडवण्यासाठी सहभागी होतात।
दरवर्षी वेगवेगळा संदेश देणाऱ्या पतंग या ठिकाणी उडवल्या जातात. यावर्षी या पतंगावर जनतेला कोरोना लस मोफत द्या, शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या आणि बेरोजगारांना राज्य सरकारनं रोजगार उपलब्ध करून द्यावा असं स्लोगन पतंगावर लिहून देण्यात आलं होतं. यावेळी आमदार आणि खासदार या दोघांनी पतंग उडवली, सोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पतंग उडवण्याचा आनंद घेतला. यावेळी नवनीत राणा यांच्या पतंगाचा दोर पती आमदार रवी राणा यांनी पकडत दोघांनी मिळून हवेत पतंग उडवली. शहरातील लोकांना पतंगाचा त्रास होऊ नये म्हणून अमरावतीच्या छत्री तलावजवळील मैदानामध्ये हा महोत्सव साजरा करण्यात आला होता. या महोत्सवामध्ये बच्चे कंपनी आणि नागरिकांनी पतंग उडून मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शुभेच्छा दिल्या तर नवनीत राणा यांनी उखाणे सुद्धा यावेळी म्हटले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहे, ते खासदारांना आमदारांना भेटायला त्यांना वेळ नाही आहे म्हणून आम्ही पतंगवर एक मेसेज लिहून त्यांना पाठवत आहे की महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जे नुकसान भरपाई त्यांनी स्वतः शब्दांनी बोलले होते की 50,000 रुपये नुकसान भरपाई आपण देऊ, पण ते स्वतःचे शब्दावर कायम राहिलेले नाही. त्याच्यासोबत पूर्ण वेगळे वेगळे राज्यामध्ये अनाऊन्समेंट होत आहे की फ्रीची कोविड लस हा ते राज्य मोफत त्या राज्यामध्ये राहणारे लोकांसाठी उपलब्ध करून देणार आहे, तर त्याचीसुद्धा आज वाट पाहत आहे. जेव्हा आपण पुण्यामध्ये लसची गाड्यानी गाड्या ट्रक आणि ट्रक पाहत आहे की लस आलेला आहे, उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लस बाकी राज्यांनी जशी मोफत दिली तशी संक्रांतीच्या निमित्ताने आज त्यांनी घोषणा केली पाहिजे आणि सगळ्या जनतेचे महाराष्ट्र तोंड गोड केले पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लस ही मोफत सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजे ही आमची पतंग महोत्सवाच्या माध्यमातून पतंग उडवण्याच्या माध्यमातून त्यांना मागणी आहे. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. कोविड-19 प्रादुर्भावापासून सुटका देणारी लस परभणी जिल्ह्यामध्ये दाखल झाली असून लसीकरणाचा टप्पा आपण यशस्वीरित्या पूर्ण करू असा विश्वास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी व्यक्त केला आहे. आज संध्याकाळी जिल्ह्यामध्ये ही लस पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लसींच्या सुरक्षिततेसाठी ज्या उपाययोजना आहेत त्या पूर्ण करत मोठ्या क्षमतेच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आल्या. आज 9,330 डोसेस जिल्ह्याला प्राप्त झाले. टप्प्याटप्प्यानं भविष्यात लस उपलब्ध होणार असल्याचं जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. सिलेक्टिव्ह लोकांना SMS पाठवून त्यांचं प्री रजिस्ट्रेशन करून त्यांना डोसेस आपण देणार आहोत. हे जे व्हॅक्सिन आलेलं आहे आपण या ठिकाणी बघत आहात की सुरक्षितपणे या ठिकाणी व्हॅक्सिनेशन आपण स्टोअर करून ठेवायची व्यवस्था केलेली आहे. याचं जे टेम्परेचर आहे ते देखील 3.3 degrees इतकं साधारण टेम्परेचरमध्ये हे व्हॅक्सिन स्टोअर केलेलं आहे. आज हे व्हॅक्सिन इथे राहील, उद्या पण इथे राहील आणि नंतर इथून ते बूथवरती पोस्ट करण्यात येईल. सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी. धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादी आधीच बॅकफूटवर असताना परभणी जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांनी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली आहे. एका जमिनीच्या व्यवहारामध्ये माझ्या विरोधात बाबाजानींनी खोटा पत्रव्यवहार करून माझी बदनामी करून मला त्रास देत असल्याचा आरोप खासदार जाधव यांनी आज परभणीमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला आहे. ह्याच्यामध्ये जर काही माझी चूक असेल तर बाबाजानी साहेबांनी सांगावं, ते जे म्हणतील ते मी स्वीकारायला तयार आहे. पण माझा जर व्यवहार खरा असेल तर बाबाजानी खासाब तुम्ही काय करणार आहेत हे सांगा. असा आरोप करायचा जरा, खोटे आरोप करायचा जरा सोडून द्या. आपलं वय झालं आहे आता बरंच, वयामानानं माणसानं जरा सत्सद्विवेक बुद्धीनं वागलं पाहिजे. मी या मताचा आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला घडवलं आहे आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मी ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं काम करतो आहे. 20 वर्षापासून मी सत्तेमध्ये आहे. मी आणखीन कधी कोणाच्या 5 पैशाचा मिंदा नाही आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. बुलढाण्यासह चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, शेगाव, खामगाव, नांदुरा, संग्रामपूर, जळगाव, जामोद, मलकापूर आणि मोताळा या 13 तालुक्यांमधील 527 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती. मात्र 29 ग्रामपंचायत अविरोध झाल्यामुळं 498 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण 970,671 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 486,010 स्त्री मतदार तर 484,661 पुरुष मतदार आहेत.
सर्वात जास्त खामगाव तालुक्यामध्ये 67 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या वेळी कुठलाही ओळखीचा पुरावा सोबत असावा लागणार आहे. निवडणूक विभागाच्या वतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना मतदान केंद्रावर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदाराला मास्क आणि सामाजिक अंतर राखण्याची सक्ती करण्यात आली आहे. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. गावावरून शहराचं आणि त्यावरच देशाचं भविष्य आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीला तुम्ही प्राधान्य दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. बुलढाणा तालुक्यामध्ये 51 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून निवडणुकीसाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली आहे. ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 साठी तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींसाठी महिला आणि पुरुष असे एकूण 1,40,644 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 51 ग्रामपंचायतींसाठी एकूण सदस्य संख्या 513 इतकी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 221 मतदान केंद्र आहेत. 221 मतदान केंद्रनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच 24 राखीव पथके देखील तयार करण्यात आली आहेत. एकूण ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी 1,000 जास्त लोक प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त केले जाणार आहेत आणि नियोजनासाठी 300 कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक वेगळे धरून जवळपास 1,500 कर्मचारी वर्ग काम करीत आहे. बुलढाणा तालुक्यामध्ये सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या 7:30 ते 5:30 दरम्यान मतदान होणार आहे. मतदानाच्या वेळी कुठलाही एक ओळखीचा पुरावा सोबत असावा लागणार आहे. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून मतदारांना निर्भीड वातावरणामध्ये मतदान करता यावं यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये एकूण 221 मतदान केंद्र आहेत. 221 मतदान केंद्राच्या ह्या सर्व मतदान चमू आम्ही आता या ठिकाणून मतदान केंद्रासाठी रवाना केल्या आहेत. यामध्ये 1,000 जास्त लोक प्रत्यक्ष मतदान केंद्रावरच आम्ही नियुक्त केलेले आहेत आणि याच्या मॅनेजमेंटमध्ये साधारणतः 300 जास्त कर्मचारी आहेत. सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये तिपटीनं वाढ झाली आहे. कोरोना काळामध्ये हे गुन्हे वाढले असून 232 सायबर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. यातील फक्त 21 गुन्हे उघडकीस आले आहेत. 211 गुन्हे अजूनही प्रलंबित असल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी दिली आहे. नवी मुंबई पोलिसांची वार्षिक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. 2019 तुलनेत 2020 गुन्ह्यांमध्ये घट झाली असून 2020 4,331 गुन्हे दाखल झालेत. 2019 1,256 कमी गुन्हे आहेत. लॉकडाऊनमुळे इतर गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी सायबर क्राईममध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामध्ये फेसबुक मैत्रीचे 4 गुन्हे, ऑनलाईन फसवणुकीचे 109 गुन्हे, कार्ड क्लोनिंग 15 गुन्हे, ऑनलाईन नोकरीचा आमिष 9 गुन्हे, OTP कोड 55 गुन्हे, OLX 32 गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षकांनी त्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट दिलंय. वर्षाच्या शेवटच्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही अनोखी भेट पोलिसांच्या कुटुंबियांना दिली आहे. आश्वासित प्रगती योजनेतील 1219 पोलीस अंमलदारांना बढती देण्यात आली आहे. तसेच 15 मंत्रालयीन आणि 4 पोलीस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. बढती मिळाल्यामुळं वेतन श्रेणीमध्ये देखील वाढ होणार असल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी प्रमोशन देण्यामध्ये आलेल्या सर्व पोलिसांचे आणि कुटुंबियांचं अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील जे पोलीस अंमलदार पदोन्नतीसाठी पात्र होते अशा जवळपास 186 पोलीस अंमलदारांना या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही पदोन्नती दिलेली आहे. त्याचप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेसाठी जे पात्र होते असे जवळपास 1219 पोलीस अंमलदारांना त्याचा लाभ आम्ही दिलेला आहे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर.
दौंड शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट। अमरावती जिल्ह्यात बर्ड फ्लूचे कोणत्याही पक्ष्यामध्ये लक्षणे नाहीत। अमरावती जिल्ह्यामध्ये 537 ग्रामपंचायतींचा प्रचार थंडावला। मध्यरात्री सुरक्षित बंदोबस्तामध्ये अमरावतीत पोहोचली कोरोना लस। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांनी केली कृषी कायद्याची होळी। या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।